ठरवली असेल की एकनाथ शिंदे साहेबांचा गट जो आहे तीच ओरिजिनल शिवसेना पॉलिटिकल पार्टी आहे, तो निर्णय हा प्रोस्पेक्टिव आहे, तो रेट्रोस्पेक्टिव नाहीये, आणि त्यामुळे जुलै मध्ये काय परिस्थिती होती। सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय योग्य वेळेत घ्यावा असे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिलेत। यावर आज अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेतली, ते विधानसभेत आले होते। यावेळी त्यांनी निर्णय लवकरात लवकर घेऊ परंतु घाई करणार नाही असं सांगितलं। यासोबतच त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय। राजकीय पार्टी इलेक्शन कमिशननं आज जरी एकनाथ शिंदे यांचीच असल्याचं म्हटलंय, पण तो निर्णय रेट्रोस्पेक्टिव्ह नव्हता, प्रोस्पेक्टिव्ह होता। सर्वोच्च न्यायालयानं यावरून निर्णय घेण्यास सांगितलंय। मूळ मुद्दा राजकीय पक्षाला प्राधान्य द्यायचंय। राजकीय पक्षाची इच्छा काय होती, त्या राजकीय पक्षानं व्हीप कोणाला नेमला होता हे पाहिलं जाणार आहे। जुलै 2022 मध्ये राजकीय पक्ष कोणता गट नेतृत्व करत होता यापासून सुरुवात करावी लागणार आहे। निवडणूक आयोगाकडे पक्षाची जी संविधानाची प्रत आहे ती मागून घेऊ। त्या संविधानात दिलेल्या तरतुदीनुसार निवडणुका झाल्या का, कामकाज केले गेले आहे का हे पाहिलं जाईल, त्यानुसार निर्णय घेतला जाईल। एकूण या गोष्टींचा विचार करता लवकरात लवकर निर्णय दिला जाईल। इलेक्शन कमिशनचा निर्णयावर अवलंबून आमचा निर्णय नसेल, तो स्वतंत्र असेल, असंही राहुल नार्वेकरांनी म्हटलंय। ही जरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने आज ठरवली असेल की एकनाथ शिंदे साहेबांचा गट जो आहे तीच ओरिजिनल शिवसेना पॉलिटिकल पार्टी आहे, तो निर्णय हा प्रोस्पेक्टिव्ह आहे, तो रेट्रोस्पेक्टिव्ह नाहीये, आणि त्यामुळे जुलै मध्ये काय परिस्थिती होती याचं आकलन आणि याचा निर्णय हा अध्यक्षांनी घ्यायचा आहे असं सुप्रीम कोर्टाने नमूद केलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।